महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पूर्ण, आज किंवा उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता। महायुतीत 265 पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित, शेवटच्या 10 ते 15 जागांवर तिढा असल्याची माहिती, येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय, शिंदे फडणवीसांची माहिती। भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, 100 नावांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 58 उमेदवार निश्चित झाल्याची माहिती, अल्पसंख्याक समुदायाचा एकही उमेदवार नाही, 27 उमेदवार निश्चित होणं बाकी। नाना पटोले विजय वडेट्टीवारांचं थोरातांची आज दिल्ली बारी, जागा वाटपासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता। आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक, 10 वाजता पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंसोबत करणार चर्चा। महाराष्ट्रात उशिरा निवडणुका जाहीर करणं हे नव्या राष्ट्रपती राजवटीचं षडयंत्र, खासदार संजय राऊत यांचा रोखठोकमधून गंभीर आरोप, 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्यासाठी फक्त 48 तास शिल्लक राहणार असल्याचा दावा। पाडायचं की लढायचं, मनोज जरांगेंचा आज निर्णय, अंतरवालीमध्ये सकाळी 10 वाजता निर्णायक बैठक। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री सज्जाद नोमानी यांच्याशी चर्चा, जरांगेंच्या निवडणूक निर्णय घोषणेसंदर्भात भेटीला महत्त्व। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।